मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं बीओ फिनरी या यूट्यूब चॅनलवर टी टी घोटाळ्यामधील एक एक प्रकरण समोर येत आहे आणखी एक महत्त्वाचं प्रकरण समोर आलेलं आहे की यावर्षी टी ई टी उत्तीर्ण करून देण्याचा रेट होता दोन लाख रुपये एका अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकाचे संबंध थेट तुकाराम सुपेपर्यंत होते आणि हा एजंट अर्थात शिक्षक अनेक उमेदवारांकडून पैसे उकळत होता आणि पास करून देण्याचं आमिष त्यांना दाखवत होता सविस्तर बातमी पुढील प्रमाणे सर प्लस मास्टरचा सर प्लस प्रताप महाटी टी परीक्षित झालेला घोटाळा चौहाट्यावर आला असतानाच रावेड तालुक्यात बदलून आलेले एका सर प्लस मास्तरचे ही सूत महाटी टीचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याशी जुळले असल्याने रावेड तालुक्यात यंदा दोन ते सव्वा दोन लाख रुपयांचा रेट फुटल्याची मोठी चर्चा होत आहे परंतु आता या सर प्लस मास्तरचा सर प्लस प्रताप ही चव्हाट्यावर येत असल्याने आतापर्यंत या बोगस रॅकेटमध्ये भरती झालेल्या बोगस शिक्षकांची बोगस भरती वाट्यावर येण्याची सुद्धा मोठी चर्चा आहे याबाबत समजलेली माहिती अशी की माडाच्या परीक्षेतील घोटाळ्याचा शोध घेत असताना पुणे पोलिसांनी महाटी टीचे आयुक्त तुकाराम यांना अटक केल्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे हे उघटकीत झाले होते दरम्यान यवल तालुक्यातील एका मोठ्या शहरातून सर प्लस होऊन रावेर तालुक्यातील दोन शिक्षकी जिल्हा परिषद शाळेत तो झाला या सरप्लस मास्तरचे महाटी टी तुकाराम सुपी यांच्याशी थेट संबंध जुळले असल्याने नवोदित जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना पात्रता परीक्षा उत्तीर्ण करून आणण्याची धडक मोहीम या सर प्लस मास्तरने राबवल्याची चर्चा आहे या मास्तरने मास्तर यंदाही आपली मोहीम चढ्या दराने राबवल्याची खमंग चर्चा आहे एरवी सुरुवातीला चाळीस ते पन्नास हजार रुपये दर असलेल्या या परीक्षेत उत्तीर्ण होऊन स्वतःला शिक्षक म्हणून सिद्धतेसाठी चक्क दोन लाखांचा दर भडकल्याची चर्चा आहे यावर्षी टी ई टी उत्तीर्ण करून देण्याचा रेट दोन कारणांनी वाढविण्यात आला होता यामधील पहिलं कारण म्हणजे शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी चाळीस हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे अशी घोषणा केली होती आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यात दुसरी शिक्षक अभियक्ता बुद्धिमत्ता चाचणी होणार होती डी एड बी एड धारक शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणीसुद्धा देऊ शकणार नव्हते आणि त्यामुळेच ज्या उमेदवारांची पास होण्याची शक्यता कमी आहे अशा उमेदवारांसाठी हा रेट वाढविण्यात आलेला होता या संदर्भात आजपर्यंत किती उमेदवारांनी पैसे दिलेले आहेत या संदर्भात माहिती प्राप्त झालेली नाही आहे परंतु प्रत्येक जिल्ह्यात हे रॅकेट सक्रिय आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवारांनी उत्तीर्ण होण्यासाठी पैसे दिल्याची चर्चा सुरू आहे या संदर्भात आपल्याकडे सुद्धा काही माहिती असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका सोबतच शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद